नमस्कार, मी राजदीप सर, संचालक स्वराज अकॅडमी विटा. आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे जी माहिती मिळाल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याचं करिअर मे बी झिरो टू हिरो होऊ शकतं. ठीक आहे, तर जाणून घेऊया आमची अकॅडमी कोणते कोणते कोर्सेस घेते. आमची अकॅडमी जर तुम्ही पाहिलं तर 11th, 12th आणि नीट JEE CET साठी, म्हणजे 11th, 12th रेग्युलर बॅच पण आमच्याकडे आहे आणि नीट JEE CET साठी सेपरेट वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे आहेत. त्यानंतर नीट रिपीटर बॅच, ही बॅच खूप महत्वाची आहे. विद्यार्थी जेव्हा 2 वर्ष कुठेतरी शिकतो आणि त्याच्या पदरी अपयश पडतं तेव्हा शेवटचा चान्स म्हणून आम्ही त्यासाठी नीट रिपीटर बॅच आपण घेतोय. त्यानंतर क्लास 8 to 10 फाउंडेशन बॅच, हा एक अनोखा कोर्स आहे. फाउंडेशन बॅच मध्ये तुमचा विद्यार्थी जर एनरोल झाला 8th स्टँडर्ड मध्ये तर 8 to 12 तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि पहिल्याच प्रयत्नात त्याची नीट JEE CET सारखी एक्झाम क्रॅक होऊ शकते. त्यानंतर आपण घेत आहोत रेग्युलर बॅचेस सुद्धा आपल्याकडे आहेत 8 to 12 क्लास 8 to 10 CBSE आणि स्टेट बोर्ड या 2 बोर्ड साठी आपण रेग्युलर बॅचेस घेतोय. ठीक आहे, त्यानंतर नवोदय अँड ऑलिम्पियाड बॅचेस आहे ना. नवोदयचे जे विद्यार्थी आहेत जे नवोदयच्या वेगवेगळ्या विद्यालयात शिकतात आणि सुट्टीला जे घरी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण फास्ट ट्रॅक वेकेशन बॅच सुद्धा चालू केलेले आहे. एवढंच नाही तर तुम्हाला यापुढे मी सांगत आहे की नीट JEE CET साठी जो आपला प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल इन डिटेल आपण तुम्हाला सांगतोय. तर बघितलं ओके, तर ही जी स्लाइड आहे या स्लाइड मध्ये तुम्हाला 3 सेक्शन दिसतात, JEE, नीट आणि CET. या तिन्ही प्रकारच्या ज्या आपल्या बॅचेस आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि तिन्ही प्रकारच्या बॅचेस मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी आता सांगतोय. सेपरेट आणि डेडिकेटेड बॅच आहे JEE साठी, नीट साठी आणि CET साठी पूर्णपणे सेपरेट बॅच आहे. डेली 5 तासाचं एज्युकेशन होतंय, डेली 5 तासाचं शिक्षण मिळतंय विद्यार्थ्याला. टीचिंग, कोर टीचिंग मिळतंय 5 तासाचं, प्युअर टीचिंग मिळतंय JEE ला सुद्धा, नीटला पण 5 तासाचं मिळतंय आणि CET ला 4 तासाचं डेलीचं आपलं कोचिंग आहे. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहे ते 2 तासाचे मिळतात आपले JEE ला, 2 तासाचे नीटला आणि 2 तासाचे CET ला. डाऊट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमचा विद्यार्थी 5 ते 6 तास शिक्षण घेतो तेव्हा त्या 5 ते 6 तासात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो यांसारख्या कठीण विषयांचे जे डाऊट्स आहेत ते त्याच दिवशी तिथेच क्लिअर झाले पाहिजेत. म्हणून आम्ही डेली 2 तास कंपल्सरी डाऊट क्लिअरिंग सेशन घेतोय. त्यानंतर सेपरेट टीचर फॉर सेपरेट सब्जेक्ट, बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे की एकच शिक्षक 2-2, 3-3 सब्जेक्ट शिकवतात. ही 5वी आणि 6वीचे एज्युकेशन चालू नाहीये. 11वी 12वीसाठी नीट JEE CET साठी वेगळ्या विषयांना वेगळे शिक्षक हवेतच, म्हणून आपण वेगळ्या विषयांना वेगळे शिक्षक आपण देतो आणि त्या त्या क्षेत्रातील ते उच्च शिक्षित शिक्षक आहेत, सक्सेसफुल शिक्षक आहेत, हजारो विद्यार्थ्यांना त्या शिखरापर्यंत गाठवण्यासाठी मदत केलेले शिक्षक आहेत. त्यानंतर वीकली टेस्ट आपल्याकडे होत आहेत, पार्शल आणि फुल. पार्शल म्हणजे एका चॅप्टरवरती असणारी टेस्ट आणि फुल टेस्ट म्हणजे पूर्णपणे 5 ते 6 चॅप्टरवरती असणारी टेस्ट. ही पार्शल आणि फुल टेस्ट आपण वीकली घेतोय, डेली DPP घेतोय, है ना. ह्या सगळ्या सेक्शनमध्ये होत आहेत. तुम्ही जर बघितलं तर ह्या टेस्ट ज्या आहेत त्या नीटसाठी पण आहेत आणि CET साठी सुद्धा आहेत. DPP, CET साठी, नीटसाठी, JEE साठी दोन्हीसाठी आहे. त्यानंतर NCERT आणि बोर्ड, NCERT आणि बोर्डचं पूर्ण जे अभ्यासक्रम आहे तो सुद्धा कव्हर केला जाणार आहे. टोटल 7 तासाचं कोचिंग होतंय JEE ला आणि टोटल 7 तासाचं कोचिंग होतंय नीटला, त्यासोबत टोटल 7 तासाचं कोचिंग होतंय CET ला. म्हणजे दर दिवशी पर डे तुमच्या विद्यार्थ्याचं 7 तासाचे जे काही स्टडीचं प्रिपरेशन आहे ते आपल्या अकॅडमीमध्येच इनहाऊस होत आहे. शिक्षक इथंच अवेलेबल आहेत आणि जे पूर्णपणे प्रिपरेशन जे आहे ते पूर्णपणे एका वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता. यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढील काही कोर्स, जसं की नीट रिपीटर बॅच. ह्या बॅचबद्दल मला परत एकदा पालकांना सांगायचं, तुमचा विद्यार्थी 2 वर्ष मेहनत घेतोय, ते बाळ 2 वर्ष दिवस रात्र एक करून मेहनत घेतलेली असते आणि 2 वर्षानंतर त्याच्या हाती जेव्हा ते अपयश पडतं त्या अपयशामधून खचून न जाता परत एकदा त्याच्या पाठीशी आमची टीम उभा राहते आणि या बॅच साठी आपण पूर्णपणे कष्ट करतोय. सेपरेट बॅच होते ही डेडिकेटेड बॅच, त्याच बॅच मध्ये त्यांना बसवलं जात नाही. रिपीटरची बॅच ही पूर्ण सेपरेट होते, है ना. डेली लेक्चर्स होतात बॅकलॉग्स वरती. रिपीटर म्हणलं की 11th आणि 12th चे बॅकलॉग आलेच, ते बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी डेली लेक्चर होते. त्यानंतर वीक
दोन दोन मॉक टेस्ट घेतोय. जर तुमचा रेग्युलर विद्यार्थी शिकतोय, रेग्युलर नीट जेडब्ल्यू करतोय, तर त्यासाठी एक मॉक टेस्ट पुरेशी आहे. पण जर विद्यार्थी रिपीटर करत असेल तर आठवड्यातून ऍटलिस्ट 2 मॉक टेस्ट त्याला दिल्या पाहिजेत. ते आपल्याकडे होत आहेत डीपीपी सेशन्स होत आहेत. म्हणजे काय, जे काय आपले रेग्युलरचे मॉडेल आहेत त्यातले जे डीपीपीज आहेत त्या भरपूर डीपीपीमधले काही काही डाऊट्स असतात ते सेशन्स आपल्याकडे डाऊट क्लिअरिंग सेशन होत आहेत. देन गेस्ट लेक्चर सुद्धा होतात. म्हणजे काय, असे काही विद्यार्थी ज्यांनी रिपीटर करून खूप चांगला उच्चांक गाठलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आपण बोलवत आहोत. आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आपले जे विद्यार्थी रिपीट करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत ते एकमेकांसोबत हितभूत साधतात, एकमेकांसोबत पूर्णपणे ट्रिक्स आणि टिप्सची देवाणघेवाण करतात, स्ट्रॅटेजी सांगतात. असे गेस्ट लेक्चर आपण करतोय. यानंतर एव्हरी मंथ अनालिसिस अँड रिव्ह्यू ऑफ पेपर. म्हणजे काय, पूर्ण महिन्यामध्ये तुमचा विद्यार्थी 10 ते 15 टेस्ट देतो, मग ते 10 ते 15 टेस्टचं रिव्हिजन झालं पाहिजे, रिव्ह्यू झालं पाहिजे, अनालिसिस झालं पाहिजे. नक्की स्कोर वाढतोय की कमी होतं. नाही तर असं व्हायला नको की अगोदर पर्सेंटाइल जास्त होता, अगोदर जे रँक होता तो जास्त होता, मार्क्स छान होते आणि रिपीट केल्यावर कमी झाले, असं होत नाही. आणि ते न व्हावं यासाठी आपण अनालिसिस करतोय आणि रिव्ह्यू करतोय पेपरचं. त्यानंतर एनसीईआरटी लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन होते. ठीक आहे, आता नीट म्हणलं की एनसीईआरटी म्हणजे देवच असतो. ठीक आहे, तर एनसीईआरटीचं आपण लाईन बाय लाईन रिव्हिजन घेतोय, एक्सप्लेनेशन घेतोय, जेणेकरून त्याचा विद्यार्थ्याचं जे लेवल आहे प्रिपरेशनचं ते अजून अपग्रेड व्हावं. टोटल 7 तासांचं रिव्हिजन हे रिपीटर बॅचला सुद्धा देतोय. ठीक आहे, रिपीटर बॅचला सुद्धा आम्ही टोटल 7 तासांचं रिव्हिजन देतोय. ठीक आहे, पण मला सांगा का विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत नाही, ही रिपीटर बॅच आमची खूप अनोखी आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपण पुढं, तुमचा विद्यार्थी जेव्हा 8वीमध्ये जातो, तेव्हा 8वीमध्ये गेल्यानंतर त्याला काही महत्वाच्या कन्सेप्ट जास्त अप्पर लेवलला म्हणजे जास्त हायर लेवलला समजणं गरजेचं असतं. रेग्युलर जर त्यानं जर रेग्युलरचा अभ्यास केला तर त्याच्या पुस्तकाच्या पाठीमागं जरा बघा, 8 ते 10 प्रश्न असतात. 8 ते 10 प्रश्न पर चॅप्टर केल्यानंतर त्याच्या प्रिपरेशनमध्ये तेवढा बदल होत नाही जेवढा व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही फाउंडेशन ही बॅच घेऊन आलेलो आहोत. बघा काय होतं, बऱ्याचदा काय होतं, म्हणजे 8वी ते 10वीचं जे एज्युकेशन आहे ते स्पून फिडिंग आहे. काय आहे स्पून फिडिंग, म्हणजे सुरुवातीला जर त्याला स्पून फिडिंग करत बसलो आपण आणि नंतर 11वीला गेल्यानंतर अचानकच एवढा जास्त सिलेबस त्याला ओव्हरलोड होऊन जातो. काय होऊन जातो, ओव्हरलोड होऊन जातो. हा लोड कमी व्हावा आणि त्याचं प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आपण हा फाउंडेशन कोर्स घेऊन आलेलो आहे. या कोर्सबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर CBSE आणि बोर्डचा सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जातो. जरी तुमच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे स्टेट बोर्डला असेल तरी सुद्धा त्याला आपण CBSEच्या सगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. ठीक आहे, फाउंडेशन मॉड्यूलनुसार आमचं एक मॉड्यूल येतं 8वीसाठी 9वीसाठी आणि 10वीसाठी वेगळं वेगळं. त्या मॉड्यूलनुसार आपण CBSE आणि स्टेट बोर्ड हे दोन्ही सिलेबस त्याचे कव्हर करतोय. त्यानंतर सेपरेट आणि डेडिकेटेड बॅचेस आहेत, याच्यासुद्धा सेपरेट आणि डेडिकेटेड बॅचेस आहेत. 8वीसाठी वेगळी, 9वीसाठी वेगळी आणि 10वीसाठी वेगळी बॅच असते. त्यानंतर टीचर्स अवेलेबल इन द प्रिमायसेस फॉर फुल सेशन. ठीक आहे, आपल्याकडे जे टीचर्स आहेत ते 1-2 तासांसाठी अकॅडमीमध्ये येत आहेत. सकाळी आले की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत टीचर इनहाऊसच असतात, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्याचा कोणत्याही प्रकारचा डाऊट असू दे. तुमचा विद्यार्थी कधी डिमोटिवेट झाला, कधी त्याला काही इश्यूज आले, तर ते इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आमची टीम, तब्बल 15 जणांची टीम आमची अकॅडमीमध्येच अवेलेबल आहे. ठीक, यानंतर पुढचा जर पार्ट बघितला आपण तर रेग्युलर लेक्चर ऑन सिलेबस. ठीक आहे, रेग्युलर लेक्चर्स ऑन सिलेबस म्हणजे काय, जो काही सिलेबस आहे त्याच्यावरती रेग्युलर लेक्चर्स होतात पूर्ण सिलेबसवरती. ठीक आहे, पूर्ण सिलेबसवरती वीकली 2 मॉक टेस्ट आहेत. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याला नीट जेडब्ल्यू सीईटी सारख्या एक्झामची तयारीची त्याला सवय व्हावी, तो प्रश्न क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायची सवय व्हावी म्हणून ती मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट म्हणजे काय, तर मॉक टेस्ट म्हणजे रंगीत तालीम म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. म्हणजे काय, जेव्हा ते जी काय सीईटीचा नीटचा जे पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरती आधारित त्याच्या टेस्ट घेतल्या जातात 8वीपासूनच. त्यानंतर डीपीपीचं डिस्कशन होतं, म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर जे त्याला दिले जातात मुलाला त्या प्रॅक्टिस पेपरचं आपल्याकडे डिस्कशन होतं. गेस्ट लेक्चर आर अल्सो अवेलेबल, म्हणजे गेस्ट लेक्चर सुद्धा आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. गेस्ट लेक्चर म्हणजे काय, त्या त्या क्षेत्रामध्ये उच्चांक गाठलेले काही मान्यवर आपल्याकडे येतात आणि मुलांना मोटिवेट करायचं काम करत असतात. एव्हरी मंथ ट्वाईस प्ले सेशन, म्हणजे आठवड्यातून म्हणजे महिन्यातून दोनदा मुलांना आम्ही खेळायला सोडतो मोकळं, है ना. मुलांना आम्ही ग्राउंडवर घेऊन जातो, आमची पीटीचे सर
हुशार सर त्यांच्या सोबत असतात आणि मुलांचं सगळ्या प्रकारचे खेळ ते सोबत घेतात आणि त्या मुलांवरती व्यवस्थित लक्ष ठेवतात. त्यानंतर NCERT लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन होतं, म्हणजे 8वी 9वी 10वीला NCERTचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आम्ही मुलांना देतोय. श्युरिटी ऑफ सिलेक्शन इफ अटेंडन्स मोर दॅन 80%. जर आमच्या फाउंडेशन बॅचला तुमच्या मुलाने प्रवेश घेतला आणि त्याची अटेंडन्स 80%पेक्षा जास्त असेल तर आम्ही नक्कीच त्याची श्युरिटी घेऊ, 100% त्याचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही, सिलेक्शन त्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये आम्ही बघतोय की रेग्युलर क्लास 8 to 10 म्हणजे काय. रेग्युलर क्लास म्हणजे जेव्हा मुलगा तुमचा दिवसभर स्कूलला जातो आणि 2 तास ट्युशनला येतो त्या प्रकारचा क्लास म्हणजे रेग्युलर क्लास. रेग्युलर क्लासमध्ये सुद्धा आम्ही CBSEची NCERTचा सिलेबस कव्हर होतो मॉड्यूलनुसार. रेग्युलर क्लासेसला सुद्धा आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतोय आणि जे आमचं मॉड्यूल आहे नोट्सचं त्या मॉड्यूलनुसार त्याचा सिलेबस कव्हर होतोय. सेपरेट आणि डेडिकेटेड बॅचेस आहेत त्यासाठी सुद्धा. The teachers available in the premises for full session, म्हणजे जोपर्यंत लेक्चरचं टाइम आहे तोपर्यंत शिक्षक इथंच असणार. रेग्युलर लेक्चर होत आहे ज्याचे सुद्धा PCMB सब्जेक्टचे PCMB आणि S है ना. PCMBS म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी आणि सोशल सायन्स ह्या सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. वीकली 1 मॉक टेस्ट, यांना रविवारी जेव्हा सुट्टी असते किंवा शनिवारी आपण त्यांची मॉक टेस्ट घेत असतो. गेस्ट लेक्चर आर ऑल्सो अवेलेबल. देन NCERT लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन होत आहे. श्युरिटी ऑफ रिझल्ट, याच्या सुद्धा रिझल्टची आम्ही श्युरिटी घेतो. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे अटेंडन्स 80% पाहिजे. बघा या ठिकाणी खेळ चालू नाही आहे. जर तुमचा विद्यार्थी 80%पेक्षा कमी हजर असेल तर त्याच्या रिझल्टची जबाबदारी कोण घेणार. पण जर 80%पेक्षा जास्त त्याची अटेंडन्स असेल तर कधीही माझ्याकडे या, तुम्हाला मी रिझल्ट त्या ठिकाणी काढून दाखवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं पुढच्या स्लाईडमध्ये नवोदय आणि ऑलिम्पियड बॅचेस. नवोदय आणि ऑलिम्पियड बॅचेसबद्दल जास्त काही डिटेलमध्ये मी आता बोलणार नाही कारण त्या बॅचेस त्या त्यावेळी अनाऊन्स केल्या जातात. काही दिवसामध्ये काही पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही सुद्धा ती बॅच अनाऊन्स करू आणि तुम्हाला त्या बॅचबद्दल सुद्धा एक पूर्ण सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेन. आणि हॉस्टेलची सुद्धा सोय आहे बॉयज आणि गर्ल्ससाठी. तर हॉस्टेलची सुविधा जर बघितली तर तुम्हाला दिसतात या ठिकाणी आमचे हे बंक बेड आहेत, नवीनच आपण तयार करून घेतलेले आहेत बंक बेड, म्हणजे विद्यार्थी खाली एक आणि वर एक थांबू शकतो त्याच्यामध्ये. हॉस्टेलची आमची इमारत तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हॉस्टेलसाठी सुद्धा आपलं बॉयज हॉस्टेल वेगळं आणि गर्ल्स हॉस्टेल वेगळं आहे आणि हा या प्रकारचे बेंचेस आम्ही प्रोव्हाइड करतोय जेणेकरून विद्यार्थ्याचं सिटिंग जे आहे ते कम्फर्टेबल असेल. ठीक आहे. यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की कसली वाट बघताय. आजच या नंबरला कॉल करा. ऑफिसचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर 1 आणि 2 दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कॉल करा, स्वतः समोरा येऊन भेटा. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या खऱ्या आहेत की नाही तुम्ही इथे येऊन बघा आणि तुम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळवायचा अधिकार आहे. तुम्ही या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घ्या आणि तुमचा प्रवेश निश्चित करा. थँक्यू सो मच.